दादा त्या सुधा देसाई कुठे राहतात? ते पेठेंचा गणपती शहरातली माणसं आहेत ती अजिबात वेळेवर येणार नाहीये. तू काही काळजी करू नकोस. मनू अगं आवडलं की नाही तुझं? किती वेळ लावते ही मुलगी. कुठून जाऊया? चला इकडून. त्यांना काय वाटतं यापेक्षा मला काय वाटतं ते जास्त महत्त्वाचं. माझं पूर्ण समाधान झाल्याशिवाय मी बाहेर येणार नाहीये. ती दुसरी टिकली दे बघू मला. पुढे काहीच दिसत नाहीये. त्यांना विचार. काकू कोण पाहिजे? देसाई, सुधा देसाई. त्यांनी पेठेंचं गणपती मंदिर त्याच्याजवळ सांगितलं. अरे देवा, तुम्ही चुकीच्या रस्त्याने आला तिकडे. आता लय लांब जावं लागेल तुम्हाला परत. तिकडे राहत नाही ते, परत जावं लागेल तुम्हाला. चला. ओ थांबा थांबा, इकडून जाव मागून म्हणजे तुम्हाला जवळ पडेल. काय देऊ गो आता? थांब आता. वैशाली आले आले. अगं ये, कुठे चाललीस? मला वाटतं हेच घर आहे. ए बाबा, तुला वाटतं वगैरे नको. तू जाऊन विचारून ये जा. आम्ही इकडेच थांबतो. पुन्हा चुकायला नको. जा. भाऊजी, भाऊ एव्हाना यायला हवी होती हो मंडळी. तुम्ही फोन करून बघता का? हो आलोच मी. आलीस, आता पिन दे लवकर. अग दे ना, मठ्ठ उभी काय? हे काय मूर्ख, मी साडी नेसते ना, मला मोठी पिन हवी आहे. तुला कळत कसं नाही उशीर होतोय? दे लवकर, देते की बाहेर येऊ. साडी बिडी नेसायचं काय भानगड असते ना, मला कधी कळतच नाही. बाबा, काय गरज आहे साडी नेसायची? या शहरातल्या बायका साड्या कशा नेसतात कोणास ठाऊक. किती गर्दी असते तिथे. पदर बिदर अडकून कोणतरी पडलं म्हणजे. मी त्याला सांगणार आहे, हे बघे, लग्नानंतर मला अजिबात साडी नेसायला जमणार नाही, मी आपला ड्रेसच घालीन. पण त्याला ए म्हटलेलं चालेल ना? का मग तो अहो म्हणायला लावेल? म्हणजे बघ, अहो अहो संजीव, ऐकताय ना? अहो जरा येताना भाजी घेऊन येता का? मला असं वाटतं हा मुलगा मला नक्की पसंत करेल. म्हणजे फोटोवरून तरी छान वाटतोय, समजूतदार,
पण सासू कशी असेल ग? शा तिचा फोटो का नाही पाठवला? अग मी एवढी बडबड करते, तू काहीतरी बोल ना। माठ मुलगी बोल ना। काय हॅलो हॅलो संजूराव, अहो मी बोलतोय देसाई, कुठवर पोहोचलाय तुम्ही? हो म्हणजे तुमच्या घरात, तुमच्या मागच्या खोलीमध्ये आहे मी। काय काय थांबा, तिथेच मी आलो। खूप जिद्दीनं शिक्षण पूर्ण केलं आहे ना, शाळा कॉलेज मध्ये पहिला नंबर कधीच सोडला नाही आहे ना। हो पण घरकामाचं काय, कारण हल्ली त्याचा आळस करतात मुली। नाही नाही मनूला पहिल्यापासूनच वळण येते, माझ्या हाताखाली खूप करते ती, आणि मुख्य म्हणजे तिला स्वयंपाकाची गोडी आहे, आणि त्याहूनही महत्वाचं म्हणजे हाताला चव आहे। अरे वा, हे असं कॉम्बिनेशन मिळणं अवघडच असत। मग पुढचं शिक्षण? नाही ते नाही जमलं आम्हाला, म्हणजे ह्यांच्यानंतर जेवढं शक्य होतं तेवढी शिकली ती, पण तुमची तशी शिक्षणाची अपेक्षा नव्हती असं लिहिलं होतं ना। नाही मी आपलं विचारलं। तुला काही विचारायचं नाहीये? मग काय फक्त साडीच घालता का? म्हणजे मी असंच विचारलं, काय की मुंबईत ड्रेसची सवय करून घ्यावी लागते ना। असू दे रे, हल्ली मुंबईत नेसतंय कोण साड्या? अगदी क्वचित ओकेजनली, म्हणजे लग्न मुंजी वगैरे एवढ्या पुरतं, ते सुद्धा स्वतःची हौस पूर्ण व्हावी म्हणून। घालू दे तिला ड्रेस। एकुलते एक असं म्हणता ना, म्हणजे हे घर वगैरे सगळं त्याचं कसं आहे की हिचा बाप खूप लवकर गेला, म्हणजे हिच्यासाठी फार काही मागं ठेवू शकला नाही तो, पण तरीसुद्धा मी माझ्या मुलीसारखी वाढवली हिला, वाढवली कसली माझी मुलगीच समजा ना, त्यामुळे लग्नात तुम्ही मी काही कमी पुढे देणार नाही, पण जे आहे हे ते एवढंच आहे, उगीच वाढवून चढवून काय सांगायचं। आणि मी स्त्रीधन घालीन ना, म्हणजे माझ्या ताकदीनुसार शक्य होईल तेवढं घालीन मी। ठीक आहे हो, तशी मुलगी आम्हाला पसंत आहे। चला बरं झालं, म्हणजे मग पुढची बोलणी करायला आपण एकदा परत भेटूया नाही का? दीक्षाताई कधी आलात मुंबईवरून?
निघतो आम्ही. या फोन करतो. जरूर जरूर. चल काय मग पसंत ना. दीक्षा काय ग अचानकच आलीस. अग अचानक काम निघालं माझं. सगळं नीट आहे ना तिकडे. तायडे तायडे मला खायला काढलंस. अरे कौस्तुभ आत्ताच आली आहे ना ती. आई मी पटकन जाऊन आले गावात. कौस्तुभ एक माझं काम करशील प्लीज. मनूला सांग की ना नेहमीच्या जागी येऊन भेट. मी आली आई. अगं पण दीक्षा मुणुताई मुणुताई तायडी आली मुंबईहून. लगेच बोलवलंय. काय दीक्षा आली. काहीच नाही आहे ना. म्हणजे सण वगैरे. मग साडी का. आज मला लग्नासाठी मुलगा बघायला आला होता. काय सांगते मग आवडला की नाही तो. ए मनु मनात भरला की काय. तुला कोणी नाही म्हणेल असं होऊ शकत नाही. म्हणून मी खूप खुश आहे ग आज. खूप खुश आहे. हे म्हणू तुला आठवत आपण इथे भाऊला भाऊलींचं लग्न खेळायचं. शंख शिंपलांच्या माळा घालायचं. आणि म्हणायचं समुद्राच्या साक्षीने लग्न झालं. वेडेपणा होता ग सगळा. तुला खरं सांगू आता ना माझं जग थांबून गेल्यासारखं वाटतंय मला. का ग शिकायचं होतं गुरु. एक तू काकुशी का नाही बोलत. ती घेईन ना तुला समजून. नाही ग आई खूप थकली आहे आता. अधूनमधून आजारी पण असते. माझं लग्न लवकरात लवकर व्हावं अशी तिची इच्छा आहे. आईनी काकांनी खूप केलंय ग माझ्यासाठी. आता मला त्यांची इच्छा पूर्ण करावीच लागेल. आज सोड. तू कशी आहेस. मस्त मजेत आहेस ना. रमली आहेस ना मुंबईत. ज्या मनासारखी नोकरी मिळाली आहे तुला. मनु मी नोकरी सोडली आणि मुंबई सोडून कायमची इथे आले. काय ग नोकरी सोडलीस. किती भरभरून बोलत होतीस मुंबई बद्दल. मागच्या वेळेला आली होतीस तेव्हा. मी कायमची मुंबई सोडून आली. मी पुन्हा जाणार नाही एवढं नक्की. आणि आणि प्लीज तू मला हे पुन्हा विचारू नकोस. मी तुला नंतर सांगेन ना सगळं. लग्न होईल ग. खूप सुखाने संसार करा. तुला जे जे हवंय ते सगळं मिळेल. कदाचित लग्नानंतर तुझी सगळी स्वप्न पूर्णही होतील ग. ए म्हणू एक मिनिट. काय करतेस. थांब एक मिनिट थांब. अगं पण तू करतेस काय. ए म्हणू माझ्याकडून तुला छोटीशी भेट. माझी आठवण. मला
मला विसरणार नाही ना तू? वेडीस का तू? मंदिरम गेंद्री उत्सव आहे ना, त्याची तयारी चालली आहे. किती दिवस मंदिरात नाही गेले मग. चल चल आपण जाऊ. आशी काय झालं? हॅलो. हा हॅलो सुरेखा, मी बोलतोय राघव. बोला, झाला का कार्यक्रम? अगं हो, आत्ताच गेली मुलाकडची मंडळी. त्यांना आपली मनू खूप आवडली. मला वाटतं ना सुरेखा, लग्न जवळजवळ ठरले तर जमाय. उगाच वहिनीचा आणि पुतणीचा पुळका येऊन भलती सलती आश्वासनं देऊन येऊ नका. ए बघ सुरेखा, त्या खूप पुढच्या गोष्टी आहेत. गं तुम्हाला ना काही कळत नाही. अहो मुलगा बघायला बोलवणं हा नुसता बहाणा होता. त्या मुलाकडच्यांसमोर तुम्ही लग्नाचा सगळा खर्च कराल असं वधवून नाही ना घेतलं माय लेकिनी? नाही तसं असेल ना तर आत्ताच स्पष्ट काय ते सांगून टाका. आम्हाला म्हणावं हे सगळं काही जमणार नाही. तुम्ही तुमचं अंथरूण बघा आणि पाय पसरा. हा आता काका काकूच्या नात्याने आम्ही आपला आशीर्वाद द्यायला येऊ, पण यापेक्षा जास्त आम्हाला काही जमणार नाही. आमच्याकडनं जास्त काही अपेक्षा ठेवू नका. असं कसं म्हणतेस ग तू? म्हणजे समज आपल्याला मुलगी असती तर तिच्या लग्नात आपण हा असा विचार केला असता का? मग सगळं काही हौसेनं केलंच असतं की नाही? मग आता मनुच्या लग्नामध्ये थोडाफार खर्च झाला तर काय फरक पडणार आहे? म्हणजे तुम्ही मला न विचारता सगळं कबूल करून आलात की काय? हो ना, खरं सांगा, आधी सांगा हो ना. नाही नाही, म्हणजे तसं अजून काही बोललेलो नाहीये मी तिला. मग आता मी काय सांगितलं ना ते तिकडे स्पष्ट बोला. जमेल ना तुम्हाला का मी येऊ तिथे? नाही नको नको, तू नको येऊस. मी बघतो काय आणि कसं सांगायचं ते. ठेवतो आता फोन. याला काय अर्थ आहे? उगाच कोणाच्या पोटावर कशाला पाय आणायचा? आता कोण भरून देणार नुकसान झालेलं? तुम्हाला कोणी सांगितलं होतं ना विचारता तिथे फोटो काढायला? नाही आवडत कोणाकोणाला. मग तसं सांगायचं ना. नशीब बलवत्तर माझंही आणि त्यांचंही, म्हणून कॅमेऱ्याला काही झालं नाही. चालू आहे. तुटला असता ना तर मग महागात पडला असता त्यांनाही आणि मलाही. पण समजावून सांगा त्यांना. हो आहे ना, ठीक कॅमेरा का वाद घालताय माझ्याशी? पुढच्या वेळेला कोणाला न विचारता फोटो काढायचे नाही, कळलं ना? नाही म्हणजे कळलं असेलच. ठीक आहे, मग तुम्हाला विचारतो, तुमचे फोटो काढू? नाही म्हणजे मगाशी सुद्धा मी तुमच्या मैत्रिणीचे नाही तुमचेच फोटो काढत होतो. काय ग दीक्षा कुठे आहे?
अगं असं काय करतेस, दिवसभर तुझ्या बरोबरच तर होती ती. हो पण मग देवळातून निघून गेली, घरी नाही आली. नाही. बरं मी तिला शोधते. काय ग, पसंत पडला की नाही मुलगा? हां काकू. मनू साडीत खूप छान दिसतेस ग. मनूचं लग्न ठरल्याची बातमी मी सुरेखाला सांगितली. आ काय आनंद झाला तिला. मला कधी एकदा मनूला पाहते असं झालंय. खरंच? मी काय खोटं सांगतोय का तुला? तुला सांगतो सुधा, मी खरंच भाग्यवान आहे. मनूमुळे मला कन्यादानाचं पुण्य मिळणार आहे. आई, आई दीक्षा आली का इकडे? मंदिरातून न सांगताच निघून गेली. मला वाटलं तिच्या घरी गेली असेल तर तिथे नाही, आपल्याकडे आली का? नाही आली आपल्याकडे. पण तू अशी पायाला भिंगरी मानल्यासारखी साडी नेसून गावभर फिरू नको बरं. तू जा साडी बदलून घे पहिल्यांदा जा. मला दीक्षाशी खूप गप्पा करायच्या आहेत, मी जाऊन तिला शोधून येते. मनू तू ऐकणार नाहीयेस का माझं? हे बघ, दीक्षा आपल्या घरी येईल, तुम्ही दोघी पोट भर बसून गप्पा मारा. मी काही म्हणत नाहीये, पण आधी साडी बदलून ये ना. जा ना. मनू आज ऐक ती सर, खूप आनंद देते. आज तिचा हिरमोड करू नकोस. जा. मी दृष्ट काढणारे पोरीची. भाऊजी पाहुण्यांची नजर हालत नव्हती हिच्यावर. इथे आलीस म्हणजे सुटलीस या सगळ्यातून. उद्या रात्री मुंबईतल्या एका महत्त्वाच्या असा मी बरोबर तुझी मीटिंग ठरवली. जर तू आली नाहीस तर ह्यातले सगळे फोटो, MMS क्लिप्स, सगळे व्हिडिओज तुझ्या ह्या गावातल्या प्रत्येक माणसापर्यंत पोहोचतील.